सांगली महापालिकेच्या मक्तेदारांची दिवाळी बिले जीएसटी कट न करता मिळावीत या मागणीसाठी आज मक्तेदार यांनी लेखाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दिवाळीची बिले आज 29 ऑक्टोबर रोजी काढणे चालू आहे, तरी मनपा प्रशासन 12% जीएसटी कटिंग करणे चालू केलंय. हे जीएसटी आपण कट करून घेऊ नये. मक्तेदार दर महिन्याला विवरणपत्र भरत असतो, तरी महापालिका प्रशासनाने 12% जीएसटी कट न करता बिले काढावीत यानिमित्ताने महापालिका लेखाधिकारी यांच्या दालनात मनपा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुजित काटे यांच्यासह मक्तेदार उपस्थित होते. कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमच्या अन्याय करू नका. मोठ्या लोकांचे 10 लाख रुपये चेक काढला मंगळवारी, त्यांच्या कट केला ते 20 लाख रुपये. मागील 8 दिवसापूर्वी जर बोलायचं म्हटलं तर 8 दिवसामध्ये जवळपास रोज या ठिकाणी चेक काढले जातात, तर ते बाकीच्या चेकमध्ये आणि 12% कटिंग केलेलं नाही आणि आजच्याच आमच्या दिवाळीच्या पेमेंटमध्ये 12% कटिंग करायला आले, ते असं का? तर ते म्हणतात की आम्ही काय बोलू शकत नाही आहे, पण आतापासून मी कटिंग करणार आहे. काल सुद्धा त्यांनी चेक काढलेल्या 2 दिवसापूर्वी त्याचा सुद्धा संदर्भ काय सांगा, 12% तुम्ही कटिंग केलेलं नाही, ह्या चेकला का कटिंग करताय? ते म्हणतात मी म्हणतो त्या पद्धतीने करणार ते, असं ते हुकुमशहा पद्धतीने बोलत आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी मागील 2 महिन्यापासूनचं बँक स्टेटमेंट तुम्ही जर पाहिला तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी उघड होतील की आज अखेर त्यांनी 12% कटिंग केलेलं नाही आहे, की आताच या ठिकाणी दिवाळीच्या तोंडावर मक्तेदारांना वेटीस आणण्याचं हे इथं काम करत आहेत. म्हणजे ह्यांना मक्तेदारांचा टाहो फोडून त्या ठिकाणी बोलत आहेत, मक्तेदार वेटीस होऊन बोलत आहेत, यांना यांच्या मक्तेदारांविषयी दया नाही आहे. मग यांची अपेक्षा अशी आहे का या ठिकाणी मक्तेदारांनी आत्महत्या करावी आणि मग यांनी या ठिकाणी जागे व्हावं? तर या ठिकाणी या प्रशासनाला, या मुजर प्रशासनाला माझं सांगणं आहे, तुम्हाला जर तो ऍक्ट असेल तर तुम्ही आम्हाला लेखी द्या, अन्यथा तुम्ही आम्हाला आमची बिलं देऊ नका, आम्ही बिलं घ्यायला तयार नाही या ठिकाणी.